आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गुंडांच्या भीतीने, प्रवाशांच्या काळजीने आपण आपल्या सगळ्याच बस थांबवायला लागलो तर लवकरच कंपनी बंद पडायला वेळ लागणार नाही. मग आता काय करायचं? आधी त्यांनी अडवलेली गाडी तर सोडवायला हवी ना. एरिया कोणता? एमजी रोड पोलीस स्टेशन. थँक गॉड, आपल्या रूटचं उद्घाटन करताना माझं बोलणं झालं होतं त्यांच्याशी. माझ्याकडे त्यांचा नंबर आहे. हॅलो मॅम, तुम्ही ओळखलत मला? इनफॅक्ट मी तुम्हालाच फोन करणार होतो. अच्छा, म्हणजे तुमच्यापर्यंत हे प्रकरण आलंय तर तुम्ही बिंदासपणे कायदेशीर कारवाई करू शकता त्या गुंडांवर. तुम्हाला जी काही मदत लागेल त्यासाठी आमची कंपनी आणि मी स्वतः तयार असेल. मॅडम, तुम्ही त्या लोकांची का वाद घालताय? ते काय गुंड वगैरे नाही आहेत, तिकडचे स्थानिक लोक आहेत. मांडोली करा आणि मिटून टाका मॅटर. अहो, पण अपघात झालेला नसतानाही त्यांनी असं वागणं म्हणजे. अहो मॅडम, फक्त 10 लाखाचा तर प्रश्न आहे आणि ती अमाऊंट काय तुमच्यासाठी मोठी नाही आहे, नाही का? ओ, आलं लक्षात. म्हणजे तुम्ही त्यांना सामील आहात तर. अहो मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. ऐक, तो तुमचा होतोय. प्रश्न पैशांचा नाही, तत्वांचा आहे. पण तुम्हाला कसं कळणार ना, कारण तुम्ही त्यांना आधीच विकले गेलेले आहात. मॅम, आता काय करायचं? आपली चूक नाही आहे ना, मग आपण नाही रडायचं. लढायचं, सत्याची बाजू घेऊन अगदी शेवटपर्यंत लढायचं. चला माझ्या बरोबर. हा सगळं काय प्रकार आहे? रस्त्यावर असे दगड ठेवून गाडी अडवण्याची हिम्मत कशी झाली तुमची? अरे वा, आलात तुम्ही. आम्हाला वाटलं तुम्ही आल्या पैशांबद्दल विचाराल. तुम्ही तर डायरेक्ट धमकवायलाच निघालात. धमकवायला नाही, सोक्षमोक्ष लावायला आले. मॅडम, या सगळ्यांनी मिळून मला लय मारले हो. तुम्ही आमच्या पोराला चिरणार, मग आम्ही तुम्हाला मारणारच ना. खोट आहे मॅडम, हे सांगतायत तसं काही घडलेलंच नाही आहे इकडे. फक्त यांना आपल्या कंपनीकडून पैसे काढायचे म्हणून हे सगळं चाललेलं आहे. मुलाचं कारण पुढे करून 10 लाख मागतायत. ए कंडक्टर, जरा जास्त बोलतो असं नाही वाटत का तुला? तुझ्या मॅडम आल्या तर जास्त कंटाळ कुठला काय रे तुला? तू आम्हाला ओळखत नाहीस. वेळ आली ना तुझ्या मॅडम समोर परत तुला तुडवायला कमी नाही करणार. काय बोलत? हा, आता तुम्ही काय बोललात? हेच, वेळ आली ना तर परत. हाच फरक आहे आपल्यात. जी गोष्ट तुम्ही वेळ आल्यानंतर करीन म्हणताय ना, तीच गोष्ट मी वेळ येण्याआधीच करून मोकळी होते. तू आपल्या चेहऱ्यातून आपल्यावरच हात उचलणार? आता तर तुला आयुष्यातून उठवणार. आधी तुझी गाडी फोडणार आणि मग. थांबा, हे काय चाललंय? काय तमाशा चाललाय? अरदार, आम्ही इथे असताना कायदा हातात घेतला तर? मैत्री मॅडम, हा सगळा काय प्रकार चालू आहे? हा प्रश्न तुम्ही मला विचारण्याऐवजी ज्यांनी कायदा मोडलाय त्यांना विचारा ना. इन्स्पेक्टर साहेब, बरं झालं तुम्ही आलात. तुम्हाला आमची गुंडगिरी दिसते पण या श्रीमंत माणसाची लबाडी नाही दिसत. यांच्या गाडीने आमच्या पोराला उडवलंय. बिचारा मरणाची झुंज देतोय. आम्ही फक्त 10 लाख रुपयाची मागणी करत आहोत, ते पण त्याचा जीव वाचवण्यासाठी. ते द्यायचे राहिले बाजूला, हे आमच्यावरच हात उचलताय. सुरुवात तुम्ही केलीय. बेकायदेशीरपणे आमच्या बसची अडवणूक करून आमच्या स्टाफवर हात उचलून गुन्हा तुम्ही केलाय. इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला विश्वास बसत नसेल ना तर आमच्या स्टाफकडे बघा जरा, यांनी त्यांची कशी मारहाण केली आहे ते. तुम्ही अगदी बरोबर बोलताय मॅडम, पण काय ना,
कधी कधी लोकांची रिएक्शन तात्काळ येत असते. मला वाटतं इथे काहीतरी असंच घडलेलं आहे. म्हणजे काय झालं की ऍक्सिडेंट झाल्यानंतर तुमचा स्टाफ बस घेऊन पळाला नसताना ते सगळं घडलंच नसतं. तुम्ही नक्की कायद्याच्या बाजूनेच बोलताय ना? कायद्याच्या आणि वस्तुस्थितीच्या बाजूने आहे. मग आमचा माणूस सांगतोय ना ऍक्सिडेंट झालेलाच नाहीये, मग पळून जाण्याचा प्रश्नच येत नाही. मग आम्ही येडे आहोत का खोटे आरोप करायला? मॅडम, ह्यांचं म्हणणं पण बरोबर आहे. म्हणजे कसं आहे की जर धूर येतोय तर आग कुठेतरी लागलीच असणार ना. एकात आणि टाई वाजत नाही मॅडम. फक्त 10 लाखाचा प्रश्न आहे. अच्छा, नाव काय त्या मुलाचं? विनया काण्या. त्याचं काय आहे, नाव विण्याचं आहे पण आम्ही प्रेमाणिक काणे म्हणतो. कुठल्या हॉस्पिटलमध्ये? सिटी हॉस्पिटल, म्युन्सिपाल्टी हॉस्पिटल. आम्ही म्युन्सिपाल्टी हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो और ते म्हणाले सिरियस केस आहे म्हणून मग ते कळलं. कोण किती खरं आणि खोटं बोलतंय ते कळलं मला. मला काय वाटतं मॅडम, हा विषय तुम्ही खूप ताणून धरताय. 1-2 लाख रुपये इकडे तिकडे देऊन टाका ना, मॅटर मिटून टाका. मी मध्यस्थी आहे म्हटल्यावर मला कोणी त्रास देणार नाही. आणि मी काय म्हणतो मॅडम, बस रनिंग मध्ये राहिली नाही तर तुमचंच नुकसान होणार आहे. आतापर्यंत मी समजत होते की ह्या गुंडांनी फक्त गावकऱ्यांनाच लाच दिलीये, पण तसं नाहीये. त्यांनी तुम्हालाही सोडलेलं नाहीये. अहो मॅडम, म्हणून आज कायद्याची बाजू घ्यायची सोडून तुम्ही तुमची आणि ह्यांच्या फायद्याची बाजू घेताय. अहो मॅडम, काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतीये, कारण मी कधीच खोटं बोलत नाही आणि खोट्या गोष्टींचं समर्थनही करत नाही. हो मॅडम, मी तुमचाच विचार करत होतो. गाडी जागेवर उभी राहिली तर तुमचाच नुकसान होणार आहे. सहन करीन मी. मी हे सगळं सहन करीन. माझ्या स्टाफला पण सांभाळण्यासाठी मी सक्षम आहे. त्यांना घरी बसून पगार देईन. त्यांना घरात बसून तुम्ही पगार द्याल, पण रस्त्यावर उभ्या असलेल्या तुमच्या गाडीचा काय? आम्ही या गाडीचे सगळे स्पेअर पार्ट विकायला सुद्धा कमी करणार नाही. तसं करण्याआधी स्वतःच्या स्पेअर पार्टचाही विचार करा जरा. आज फक्त कानाखाली पडलीय, उद्या हातपाय फ्रॅक्चर झाले ना तर त्याला जबाबदार मी नाही राहणार.